सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय येत्या 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पुण्यामधल्या शाळा सुरू झालेल्या आहेत, मात्र कॉलेजेस अजूनही सुरू झालेली नव्हती आणि कॉलेजमध्ये वर्ग कधी भरणार याबाबत प्रश्न उपस्थित झालेला होता. आणि आता या संदर्भातला निर्णय घेण्याआधी विद्यापीठाकडून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीच्या अहवालानुसार 11 जानेवारीपासून कॉलेजेस सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कॉलेज सुरू असताना कोरोनाविषयक योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनानं दिलेल्या आहेत. त्यामुळे 11 जानेवारीला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजेस सुरू होणार आहेत. पुढच्या बातमीकडे, पंजाबपासून अरबी समुद्रापर्यंत धुरक्याची चादर तयार झाली आणि त्यामुळे येत्या 4 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह अत्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आपण गेले 3 दिवसांमध्ये पाहतोय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि पुढच्या 4 दिवसांसाठी आता हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे. पंजाबपासून अरबी समुद्रापर्यंत धुरक्याची एक चादर तयार झाली आहे आणि त्यामुळे येत्या 4 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये मेघगर्जना होईल आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला क्लाउडीनेस दिसतोय. येत्या 5 दिवसांमध्ये काही भागामध्ये कोकणाच्या साऊथ कोकणला, साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसही अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अशीच काहीशी परिस्थिती लासलगाव परिसरामध्ये दिसली. लासलगाव परिसरामध्ये अचानक मध्यरात्री 2 च्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 5 ते 7 मिनिटं हा पावसाचा जोर असाच कायम होता आणि अचानक कोसळलेल्या या पावसामुळे काढणीला आलेले द्राक्ष, कांदा यासह अनेक पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी पहाटे 4 वाजता अचानक नवी मुंबईमध्ये APMC मार्केटमध्ये भेट दिली. पहाटे ते बाजार समितीतल्या भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये दाखल झाले आणि मार्केटमधल्या व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली. शेतकऱ्यांसाठी APMC आवश्यक आहे, केंद्रानं कृषी कायदा हा देशावर लादला असल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार APMC बाबत योग्य तो निर्णय घेईल असंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या संदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक. आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार रोहित पवार यांनी अचानक भेट दिलेली आहे. ही भेट का दिलेली आहे याबद्दल आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया. सर, काय सांगाल आज आपण अचानक भेट दिलेली आहे, काय याच्या मागचं कारण आहे?